आता बातम्या आहेत पाथर्डी तालुक्यातील. पाथर्डीकरांनी घेतला लसीकरणाबाबत एक वेगळाच पवित्रा. बाहेरील लोकांना लसीकरण देऊ नये अशी विनंती पाथर्डीतील नागरिकांनी प्रशासनाला केली आहे. पाथर्डी शहरातील लसीकरण केंद्रावर गेली 3 दिवस झाले. पाथर्डीमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण चालू आहे. 3 दिवसात 600 लसीकरण झाले. त्यामध्ये 600 पैकी जवळपास 500 तालुक्याबाहेरील नागरिकांनी अतिक्रमण करून इथे लस घेतली. त्यास आज पाथर्डी शहरातील लसीकरण केंद्रावर भाजपचे युवा नेते अमोल गर्जे तसेच त्यांचे सहकारी प्रतिनिधी यांनी प्रखर विरोध करून पाथर्डी शहर आणि तालुक्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाच लस उपलब्ध व्हावी यासाठी लसीकरण बंद पाडून विरोध दर्शविला. उद्यापासून पाथर्डी शहर आणि तालुक्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अपॉइंटमेंट घेऊन लस उपलब्ध होणार आहे. तरी जिल्ह्याबाहेरील तालुका जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी लस घेण्यासाठी येऊ नये, कारण तालुक्यातच रुग्णसंख्या वाढत असल्याने तालुक्यातील लोकांना लसीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. किंवा लस घेण्यासाठी पाथर्डी केंद्राची निवड करू नये. तसेच जर कोणी नोंदणी केली तर उद्यापासून बाहेरील तालुक्यातून येणाऱ्या लोकांना आम्ही लसीकरण केंद्रावर लस घेऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपा युवा मोर्चाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे आणि सहकारी यांनी घेतली आहे. पाहुयात काय सांगतात याबाबत. इथं 200 पैकी 150 लोक बाहेर गावातून आलेले आहेत, बाहेर तालुक्यातून आलेले आहेत. आमची एकच मागणी आहे, उद्या जर ह्या ठिकाणी जर बाहेर गावचे लोक इथं लसीकरणासाठी आले तर आम्ही त्यांना इथे थांबून देणार नाही. तर मला एकच विनंती आहे, तुम्ही ऑनलाईन शेड्यूल बुक करताना पाथर्डी तालुका पाथर्डी शहरातील लोकांनाच त्यांचं स्थान मिळू द्या. बाहेरच्या लोकांनी ऑनलाईन बुकिंग पाथर्डी शेड्यूल कृपया करून त्यांनी निवडू नका. जर निवडलं तर इथे येऊन तुमची फुकट चक्कर होईल, तुम्हाला इथून परत जावं लागेल, तुम्हाला लसीकरण या ठिकाणी भेटणार नाही. एवढं आमची विनंती, कारण आमच्या शहरातल्या आणि तालुक्यातले तरुण तरुण युवक मुलं चालले, शासकीय खात्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना अजून लस भेटलेली नाही आहे. इथंच तुटवडा झालेला आहे. आणि बाहेर गावून जर लोक इथे येऊन लस देत असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. याच ठिकाणी आम्ही इथे येऊन आता लसीकरण बंद केलं, त्या ठिकाणी कडक असा विरोध केलेला आहे. VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी अमोल म्हस्के, पाथर्डी.